समोर एक लाल पडदा, त्या पहिल्या 2 घंटा प्रेक्षकांची पुढचं तिकीट मिळावं यासाठीची लगबग, नाट्यगृहात पसरलेला मंद धुपाचा सुवास, मागे नेपथ्य आणि प्रकाश योजना सेट करण्याची वर्दळ, हलकेच कानावर पडणारं संगीत, 3री घंटा समोर जणू कलाकारांची परीक्षा घ्यायला बसलेले प्रेक्षक आणि पडदा उघडताना लख प्रकाशात दिसणारा तो रंगमंच, ज्याला रंगभूमी माहितीये अशा प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, आज 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन. आपल्या नगर शहरातील, नगर जिल्ह्यातील सर्व कलाप्रेमी, कलाकार, नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातल्या सर्व कलावंतांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या जिल्ह्यातल्या सर्व कलावंतांनी एकत्र येऊन माऊली सभागृह येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने एक अतिशय सुंदर अशा आनंद सोहळ्याचं आयोजन केलं होतं. इथे नाट्यक्षेत्रातली आणि संगीत क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी यांच्या हस्ते रंगभूमीचं पूजन करण्यात आलं आणि त्याचबरोबर रंगभूमीला वंदन करून एक छान अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कलावंतांनी एकत्र येऊन. आणि आजच्या या जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. मराठी रंगभूमीला 170 जास्त वर्षांची परंपरा आहे. 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. 1843 सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन हा माऊली सभागृह आणि नाट्य परिषद या दोघांनी संयुक्तपणे साजर केला. या सोहळ्यामध्ये नगरमधल्या सर्व नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रातल्या सर्व संस्था सहभागी झाल्या आणि विविध कार्यक्रम आज रंगभूमी दिनानिमित्त थिएटरला होत आहेत आणि त्याचा आस्वाद सर्व रसिक घेत आहेत. मी सर्व रसिकांना आणि सर्व कलाकारांना रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. तर 1943 साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष विदा सावरकर हे होते. यावेळी सर्व नाट्यरसिकांच्या साक्षीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. दरवर्षी याच दिवशी रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंतांना विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं. मागील काही वर्षात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे 170 वर्षांची ही मराठी नाटकांची परंपरा येत्या काळात आणखीनच वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा. रंगभूमी दिनानिमित्त प्रथमतः मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज या दिवशी माऊली सभागृहामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने एक अत्यंत असा आगळावेगळा सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये नटराज पूजन आणि विविध असे कार्यक्रम सादर केले गेले. या रंगभूमी दिनानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.